वेलकम स्टूडेंट्स, माई सेल्फ प्रोफेसर विक्रांत पालट शाह वेलकम यू ऑल इन द लेक्चर ऑफ द ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट। नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट शाह अपन सर्वांचे ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंटच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो। सो वी हैव स्टडिंग द युनिट नंबर वन ऑफ आवर सिलेबस, इट इज ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट एंड ओवरव्यू। आपल्या सिलेबसमधील ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट एंड ओवरव्यू या युनिटचा आपण अभ्यास करत आहोत। बिफोर स्टार्टिंग टुडेज लेक्चर, जस्ट हैव अ क्विक रिकैप व्हाट वी हैव लर्न ड्यूरिंग द प्रीवियस लेक्चर। सो फर्स्ट ऑफ ऑल वी हैव लर्न अबाउट द इंट्रोडक्शन टू एचआरएम। एचआरएम म्हणजे काय हे आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये। देन वी हैव ऑल्सो डिस्कस द डेफिनेशन ऑफ द एचआरएम, व्हाट इज द डेफिनेशन ऑफ एचआरएम दैट वी हैव डिस्कस। देन वी हैव डिस्कस अबाउट द स्कोप ऑफ एचआरएम, त्यानंतर एचआरएमची व्याप्ती आपण बघितली होती। वी हैव ऑल्सो डिस्कस द वेरियस अप्रोचेस ऑफ द एचआरएम। त्यानंतर ह्युमन रिसोर्स मैनेजमेंटचे जे विविध अप्रोचेस आहेत, देर आर टोटल 7 अप्रोचेस, दोज वी हैव डिस्कस इन द लास्ट लेक्चर। सो अप टू हियर वी हैव कंप्लीटेड इन द प्रीवियस लेक्चर। इथपर्यंतचे मुद्दे आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेले आहेत। नाउ इन टुडेज लेक्चर, फर्स्ट ऑफ ऑल वी हैव गोइंग टू स्टडी द फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मैनेजमेंट, म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापनाचे विविध कार्य कुठले। ऑलरेडी इन द डेफिनेशन वी हैव डिस्कस दैट ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट दैट बिलॉन्ग्स टू द एम्प्लॉईज, दैट बिलॉन्ग्स टू द ह्यूमन फैक्टर वर्किंग इन द ऑर्गनाइजेशन, म्हणजे संघटनेमध्ये जो मानवी घटक किंवा कर्मचारी काम करतात त्यांच्याशी संबंध हा ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंटचा आहे। देअरफॉर ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट हैज टू परफॉर्म ऑल द फंक्शन्स रिलेटेड टू द ह्यूमन फैक्टर और एम्प्लॉईज वर्किंग इन द ऑर्गनाइजेशन। त्यामुळे जे कार्य मानवी संसाधन व्यवस्थापनाला करावयाचे आहे ते कुणाशी संबंधित असणार आहे, जो मानवी घटक त्या ठिकाणी कार्यरत आहे संघटनेमध्ये, त्याचप्रकारे जे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्याशी संबंधित ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे फंक्शन्स कार्यही असणार आहेत। सो व्हाट आर दोज फंक्शन, वन बाय वन वी आर गोइंग टू डिस्कस। आता ती कार्य कुठली हे एक एक करून आपण या ठिकाणी बघूयात। सो नंबर वन, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग। सो हाऊ मच ह्युमन मटेरियल रिक्वायर्ड फॉर द ऑर्गनायझेशन, दॅट प्लॅनिंग शुड बी डन अंडर द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड दॅट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट। म्हणजे संघटनेला किती प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, कुठली पात्रता असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे याचं नियोजन करणे हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजेच मानवी संसाधन व्यवस्थापनाचं प्रथम कार्य आहे। द नेक्स्ट, रिक्रूटमेंट अँड सिलेक्शन। वन्स द प्लॅनिंग इज डन टू अक्वायर द ॲडिक्वेट ह्युमन रिसोर्सेस, देन टू गेट दोज ह्युमन्स इन द ऑर्गनायझेशन टू डू द फंक्शन, द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हॅज टू परफॉर्म द नेक्स्ट फंक्शन, इट इज कॉल्ड ॲज द रिक्रूटमेंट अँड सिलेक्शन ऑफ द एम्प्लॉईज। म्हणजे मागच्या फंक्शनमध्ये किती प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, कुठली पात्रता असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे याचं नियोजन झाल्यानंतर प्रत्यक्षात त्या कर्मचाऱ्यांना संघटनेमध्ये सामावून घेण्यासाठी जे पुढचं कार्य मानवी संसाधन व्यवस्थापनाला करावं लागणार आहे ते म्हणजे रिक्रूटमेंट, म्हणजे काय कर्मचाऱ्यांची नियुक्ती अँड सिलेक्शन, म्हणजे कर्मचाऱ्यांची निवड, म्हणजे जे कर्मचारी आवश्यक आहेत त्यांना आता संघटनेमध्ये सामावून घ्यायचं आहे, त्यासाठी रिक्रूटमेंट अँड सिलेक्शनचं कार्य हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला करावं लागणार आहे। द नेक्स्ट वन, परफॉर्मन्स मॅनेजमेंट। वन्स द एम्प्लॉईज दोज आर रिक्रूटेड सिलेक्टेड इन द ऑर्गनायझेशन, देन रिस्पॉन्सिबिलिटीज वर्क डिस्ट्रीब्युटेड टू देम, देअरफॉर हाऊ दे आर परफॉर्मिंग देअर वर्क, व्हॉट इज द प्रोग्रेस ऑफ देअर वर्क, the timely assessment should be done and that should be done under the performance management and it is the function of human resource management। कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली, कर्मचाऱ्यांची निवड झाली, त्यानंतर त्यांना जबाबदारीचे वाटप केले जाणार आहे, त्यांच्यावर कामकाज सोपवले जाणार आहे आणि मग कर्मचारी प्रत्यक्षात काम करायला सुरुवात करणार आहेत। कर्मचाऱ्यांनी काम करायला सुरुवात केल्यानंतर कशा प्रकारे ते त्यांचं काम पूर्ण करत आहेत, त्यांची प्रगती कशी आहे, काम करताना त्यांना काही अडचणी येतात, कुठल्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, या सर्वांचं इव्हॅल्युएशन हे परफॉर्मन्स मॅनेजमेंट या कार्याअंतर्गत केलं जातं आणि हे कुणाचं कार्य आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं कार्य आहे। देन नेक्स्ट, लर्निंग अँड डेव्हलपमेंट। व्हेनेव्हर
द वर्क इज डिस्ट्रीब्युटेड, रिस्पॉन्सिबिलिटी इज गिवन टू द एम्प्लॉई. ऍट दॅट टाइम दे हॅव टू लर्न न्यू थिंग ॲज वेल ॲज दे हॅव टू डेव्हलप देअर स्ट्रॅटेजीज रिलेटेड टू द वर्क. देअरफॉर वॉट एव्हर द न्यू थिंग्स कम्स अंडर देअर वर्क, दोज शुड बी प्रॉपरली टीच टू देम ऑर प्रॉपरली ट्रेन टू देम. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड देअरफॉर फॉर दॅट HRM has to perform the function of learning and development. म्हणजे ज्या वेळेस कर्मचाऱ्यांना काम दिलं जाणार आहे, तर ज्या वेळेस कर्मचाऱ्यांना काम मिळेल, तर काम मिळाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना काही नवीन गोष्टी शिकणं आवश्यक असतं आणि स्वतःचा विकास करून घेणं सुद्धा आवश्यक असतं. म्हणजे नवनवीन गोष्टी त्यांना त्यांच्या कामामध्ये पूर्ण कराव्या लागतात. त्यासाठी त्यांना त्या नवीन गोष्टी शिकवणे म्हणजेच त्यांना ट्रेनिंग देणे आणि कर्मचाऱ्यांचा विकास घडवून आणण्याचं काम हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला करायचं आहे. देन नेक्स्ट, करिअर प्लॅनिंग. ऑलवेज HRM हॅज टू डेव्हलप देअर एम्प्लॉईज फॉर द न्यू अपॉर्च्युनिटीज. HRM हॅज टू प्रोव्हाइड द न्यू अपॉर्च्युनिटीज टू द एम्प्लॉईज व्हाईल दे आर वर्किंग अँड दिस इज कॉल्ड ॲज द फंक्शन ऑफ करिअर प्लॅनिंग दॅट HRM हॅज टू परफॉर्म. फक्त कर्मचाऱ्यांना त्यांचं रेग्युलर काम देऊन चालत नाही, तर त्या कर्मचाऱ्यांचा विकास करणं हे सुद्धा संघटनेची जबाबदारी असते. यासाठी कर्मचाऱ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही कुणावर असणार आहे? संघटनेवर असणार आहे. त्यामुळे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला कर्मचाऱ्यांचं करिअर वाढवण्याचं काम करावं लागणार आहे आणि याला काय संबोधलं जाणार आहे? करिअर प्लॅनिंग. देन नेक्स्ट वन, फंक्शन इव्हॅल्युएशन. हाऊ द एम्प्लॉई दे आर डुईंग देअर वर्क टाइमली द इव्हॅल्युएशन ऑफ दॅट शुड बी डन. म्हणजे कर्मचाऱ्यांना जे काम दिलेलं आहे, कर्मचाऱ्यांना जे जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी ते कामकाज ते कशा प्रकारे पार पाडत आहे याचं वेळोवेळी मूल्यमापन करणं, इव्हॅल्युएशन करणं हे आवश्यक आहे. आणि हे इव्हॅल्युएशन मूल्यमापन करण्याचं काम कुणाला करावं लागतं? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला. त्यालाच काय म्हटलं जाणार आहे? फंक्शन इव्हॅल्युएशन. नेक्स्ट वन, रिवॉर्ड्स. द एम्प्लॉई दोज आर परफॉर्मिंग देअर वर्क व्हेरी इफेक्टिवली, व्हेरी इफिशियंटली. द असेसमेंट ऑफ देअर वर्क शुड बी डन फ्रॉम द HRM अँड फॉर देअर वर्क दे शुड बी अवॉर्डेड अँड रिवॉर्डेड. वेन दे आर गेटिंग द रिवॉर्ड फ्रॉम द मॅनेजमेंट ॲट दॅट टाइम दे आर मोटिवेटेड टू देअर वर्क्स अँड इट इज ऑलवेज इसेन्शियल फॉर एव्हरी मॅनेजमेंट दॅट विथ मोटिवेशन देअर एम्प्लॉई शुड देअर वर्क अँड फॉर दॅट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन दॅट HRM हॅज टू परफॉर्म. म्हणजे जे कर्मचारी त्यांचं काम अतिशय उत्कृष्टपणे करतात, अशा कर्मचाऱ्यांचं असेसमेंट करणं, कशा प्रकारे त्यांनी कामकाज केलेलं आहे याची दखल घेणं आणि याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड्स आणि अवॉर्ड्स देणं, म्हणजे त्या कर्मचाऱ्यांची प्रशंसा करणं, त्या कर्मचाऱ्यांना बक्षीस देणं हे अत्यंत आवश्यक असतं. म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची दखल घेतल्यानंतर, त्यांना बक्षीस दिल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांच्या मनात प्रोत्साहनाची भावना निर्माण होणार आहे आणि अधिक जोमाने ते काम करू शकतील. आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांना गौरवान्वित करण्याचं काम हे कुणाला करावं लागत असतं? HRM ला करावं लागत असतं. त्याला रिवॉर्ड्स असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट वन, इंडस्ट्रियल रिलेशन्स. द प्रॉपर फॉर्मल ॲज वेल ॲज इनफॉर्मल रिलेशनशिप शुड बी मेंटेन बिटवीन मॅनेजमेंट अँड द एम्प्लॉई. वेन द मॅनेजमेंट अँड एम्प्लॉई रिलेशनशिप इज व्हेरी हेल्दी ॲट दॅट टाइम देर आर नो कॉरल्स बिटवीन एम्प्लॉई अँड द मॅनेजमेंट अँड दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर द ऑर्गनायझेशन. अँड फॉर दॅट HRM हॅज टू परफॉर्म द फंक्शन मेंटेनिंग हेल्दी इंडस्ट्रीयल रिलेशनशिप्स विथ द एम्प्लॉई. म्हणजे कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामधील संबंध हे खेळीमेळीचे असले पाहिजे, आनंदाचे असले पाहिजे. जर हे संबंध खेळीमेळीचे असेल तर व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये कुठलंही भांडण नसेल, कुठलंही तंटा नसेल आणि त्यांचं जे रिलेशनशिप आहे ते खूप हेल्दी असेल. तर अशा प्रकारचे हेल्दी रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी इंडस्ट्रियल रिलेशन्स मेंटेन करण्याचं काम कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये हे रिलेशन मेंटेन करण्याचं काम HRM करत असतं. देन नेक्स्ट, एम्प्लॉई पार्टिसिपेशन अँड कम्युनिकेशन. व्हेनेवर द डिसिजन्स आर टेकन रिलेटेड टू द वर्क कल्चर ॲट दॅट टाइम मॅनेजमेंट हॅज टू प्रोव्हाइड द चान्स टू देअर एम्प्लॉई टू पार्टिसिपेट इन द डिसिजन मेकिंग ॲज वेल ॲज मॅनेजमेंट हॅज टू कम्युनिकेट व्हॉट डिसिजन्स आर टेकन. इफ दिस इज डन ॲट दॅट टाइम
द रिलेशनशिप बिटवीन मॅनेजमेंट अँड एम्प्लॉई व्हेरी हेल्दी अँड फॉर दॅट द एचआरएम हॅज टू परफॉर्म द फंक्शन ऑफ एम्प्लॉई पार्टिसिपेशन अँड कम्युनिकेशन. म्हणजे जे काही निर्णय घेतले जातात संघटनेमध्ये, जे काही निर्णय घेतले जात असतात, निर्णय घेत असताना त्या निर्णय प्रक्रियेमध्ये कर्मचाऱ्यांना सामावून घेणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि कर्मचाऱ्यांना कायम निर्णय प्रक्रियेत सामावून घेतलं गेलंच पाहिजे. त्याचप्रकारे जे काही निर्णय घेतले जाणार आहेत त्याच्या संदर्भातली माहिती सुद्धा कर्मचाऱ्यांना कम्युनिकेट करणं हे आवश्यक असतं. जर अशा प्रकारे संघटनेमध्ये केलं जात असेल तर नक्कीच कर्मचारी आणि संघटनेचे जे काही संबंध असणार आहे ते खूप चांगल्या पद्धतीचे असतील, चांगल्या प्रकारचे असतील आणि यासाठी एचआरएम हे एम्प्लॉई पार्टिसिपेशन अँड कम्युनिकेशनचं काम करत असतं. देन नेक्स्ट, हेल्थ अँड सेफ्टी. व्हेनेवर द एम्प्लॉई दोज आर वर्किंग इन द ऑर्गनायझेशन द वर्किंग कंडिशन शुड बी व्हेरी गुड. द हेल्थ ऑफ द एम्प्लॉई शुड बी टेकन केअर ॲज वेल ॲज द सेफ्टी. म्हणजे कर्मचारी ज्या वेळेस संघटनेमध्ये प्रत्यक्षरित्या काम करणार आहेत तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी ही व्यवस्थापनामार्फत घेतली गेली पाहिजे. कर्मचाऱ्यांचं आरोग्य, कर्मचाऱ्यांची सुरक्षा याला सर्व अगोदर प्राधान्य हे दिलं गेलं पाहिजे. कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात येणार नाही, कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात येणार नाही अशा प्रकारे कामाची रचना ही असायला हवी आणि त्यासाठी हेल्थ अँड सेफ्टी संदर्भातील कार्य एचआरएम हे करत असतं. पर्सनल वेलबिईंग. एचआरएम हॅज टू ऑल्सो टेक केअर ऑफ द एम्प्लॉई रिगार्डिंग द एम्प्लॉईज पर्सनल वेलबिईंग ॲज वेल ॲज द फॅमिली मेंबर्स ऑफ द एम्प्लॉई. म्हणजे जे कर्मचारी संघटनेत कार्यरत आहेत त्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक काळजी तर संघटनेने घ्यायलाच हवी, परंतु जे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय असतील त्या कुटुंबियांची सुद्धा वैयक्तिक काळजी ही संघटनेमार्फत घेतलं जाणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशी पॉलिसी जर संघटनेची असेल तर नक्कीच कर्मचारी हे संघटनेवर कायमस्वरूपी खुश असतात आणि वेळोवेळी संघटनेला सहकार्य करण्याला सुद्धा तयार असतात. सो इट इज कॉल्ड ॲज द फंक्शन ऑफ पर्सनल वेलबिईंग दॅट इज परफॉर्म बाय द एचआरएम. देन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीज. एम्प्लॉई दोज आर नॉट ट्रीटेड ॲज वर्कर बट दे शुड बी ट्रीटेड ॲज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेंबर्स अँड देअरफॉर सम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीज शुड बी गिव्हन टू द एम्प्लॉई. दिस विल अफेक्ट ऑन देअर वर्किंग लेवल अँड द इफिशियन्सी ऑफ द एम्प्लॉई रिलेटेड टू वर्क दॅट शुड बी इन्क्रीज अँड फॉर दॅट द एचआरएम इज परफॉर्मिंग द फंक्शन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे कर्मचाऱ्यांना फक्त कामगार म्हणून ट्रीट करता कामा नये तर त्यांना काहीतरी व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या सुद्धा देण्यात आल्या पाहिजेत. ज्यावेळेस कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या दिल्या जातात, त्यांना प्रमोट केलं जातं, तर कर्मचाऱ्यांच्या मनात संघटनेविषयी आदराची भावना निर्माण होते आणि ते कर्मचारी संघटनेसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतात. त्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीजच्या संदर्भातलं कार्य ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करत असते. सो दीज आर द 12 हायलाइटेड फंक्शन्स परफॉर्म बाय ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. अशा प्रकारे एकूण हे 12 स्वरूपाची कार्य आहे की जे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे केले जात असतात. ओके, सो इट इज अबाउट द फंक्शन्स ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. नाउ द नेक्स्ट पॉइंट दॅट वी आर गोइंग टू स्टडी चॅलेंजेस ऑफ एचआरएम. म्हणजे एचआरएम समोर, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट समोर असणारी आव्हाने. वी नो देअर टुडेज एन्व्हायरमेंट इज व्हेरी डायनॅमिक अँड देअरफॉर एचआरएम हॅज टू फेस मेनी चॅलेंजेस. आपल्याला माहिती आहे की सध्याचं जे कमर्शियल एन्व्हायरमेंट आहे ते खूप डायनॅमिक आहे, सतत बदलत जाणार आहे आणि त्यामुळे बऱ्याच चॅलेंजेसला, बऱ्याच आव्हानांना एचआरएमला या ठिकाणी तोंड द्यावं लागणार आहे. सो व्हॉट आर दोज, नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस. आता कुठले ते चॅलेंजेस आहेत हे आपण या ठिकाणी बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल ग्लोबलायझेशन. ओके, देन सेकंड एव्हर चेंजिंग टेक्नॉलॉजी. थर्ड वन इज चेंज मॅनेजमेंट. फोर्थ वन इज मॅनेजिंग ह्युमन कॅपिटल. फिफ्थ वन इज रिस्पॉन्डिंग टू मार्केट फोर्सेस. Sixth one is containing cost. Seventh one is demographic and employee concerns. Number eight is managing diversity. So these are the various challenges. Now in detail we are going to discuss globalization. Manje kay? Jagtikikaran. Now today's world is wholly globalized. Globalization, the trend towards opening up foreign markets in international business and investment. The impact of globalization on business and HRM is enormous. Aplyala sarvanna mahit aahe. Sadhya sarva jag he जागतिकरित्या एकत्र आलेला आहे, जवळ आलेला आहे आणि जागतिकीकरणामुळे विविध प्रकारच्या
अपॉर्च्युनिटीज संधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. मार्केट हे टोटली ओपन झालेलं आहे. फॉरेन मार्केटमध्ये संधी आहेत, इंटरनॅशनल बिझनेसमध्ये संधी आहेत आणि या ग्लोबलायझेशनचा परिणाम हा HRM वर मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे ग्लोबलायझेशनमध्ये टिकून राहण्यासाठी HRM ला ग्लोबलायझेशनचं चॅलेंज त्यासाठी स्वीकारावं लागणार आहे आणि त्याप्रमाणे पॉलिसीमध्ये बदल करावे लागणार आहे. सो इट इज द ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. देन नेक्स्ट वन, एवर चेंजिंग टेक्नॉलॉजी. वी नो टेक्नॉलॉजी इज डेली चेंजिंग. टुडेज थिंग टुमारो विल आउट ऑफ डेट. म्हणजे टेक्नॉलॉजी ही सतत बदलत जाणार आहे. आज ज्या गोष्टी आहेत त्या उद्या आउट ऑफ डेट होणार आहेत. देअरफॉर व्हेनेवर द फोरकास्टिंग रिगार्डिंग एम्प्लॉईज, प्लॅनिंग रिगार्डिंग एम्प्लॉईज करिअर, प्लॅनिंग रिगार्डिंग एम्प्लॉईज प्रमोशनल स्ट्रॅटेजीज रिगार्डिंग एम्प्लॉईज, दोज आर डिझाईन ॲट दॅट टाइम द प्रॉपर टेक्नॉलॉजिकल चेंजेस शुड बी कन्सिडर्ड अँड अकॉर्डिंगली दिस प्रॅक्टिसेस शुड बी इम्प्लिमेंटेड बाय द HRM अँड दॅट इज द चॅलेंज फॉर HRM. आपल्याला माहिती आजची टेक्नॉलॉजी उद्या बदलणार आहे, आउटडेट होणार आहे. त्यामुळे नवनवीन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान हे संघटनेमध्ये येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना, कर्मचाऱ्यांचं सिलेक्शन करताना, कर्मचाऱ्यांविषयक नियोजन करताना किंवा त्यांचं प्रमोशन करताना या टेक्नॉलॉजिकल चेंजेस या ठिकाणी समजून घेतले पाहिजेल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटने आणि त्याप्रमाणे या सर्व संकल्पनांचं त्या ठिकाणी नियोजन हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटने करायला हवं आणि हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी एक चॅलेंज आहे. देन नेक्स्ट वन, नंबर थर्ड, चेंज मॅनेजमेंट. ओके, चेंज इज द फ्युचर. बदल हे भविष्य आहे अँड इफ चेंज इज इम्प्लिमेंटेड देन एव्हरीथिंग विल बी गोईंग वेल. आणि जर बदल घडून आणला तरच त्या ठिकाणी मार्केटमध्ये टिकवून राहणं शक्य राहणार आहे. सो व्हेनेवर द पॉलिसीज आर चेंजेस, दोज पॉलिसीज शुड बी टाइमली अडॉप्टेड बाय द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड सच चेंज शुड बी इमिजिएटली इम्प्लिमेंटेड इन द वर्क कल्चर अँड दॅट इज द चॅलेंज फॉर द HRM. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि बदल करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. जर बदल केला नाही तर काय होणार आहे, अस्तित्व हे संपुष्टात येणार आहे. त्यामुळे जी बदलत जाणारी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी जे काही बदल आवश्यक आहे ते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटद्वारे संघटनेच्या धोरणांमध्ये करणं आवश्यक आहे आणि तात्काळ त्या बदलांची अंमलबजावणी सुद्धा करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि हे चॅलेंज HRM ला स्वीकारावं लागणार आहे. देन नेक्स्ट वन, मॅनेजिंग ह्युमन कॅपिटल. That is the most important challenge of the HRM nowadays. Because human is a very dynamic person. They are very concerned regarding their job, regarding their salary, regarding their remuneration. So whenever they are getting more salary, effective job, then they are quitting the organization and then they are joining the new organization. So therefore it is the responsibility of the organization that they have to manage their human capital for a longer period and this is the challenge for HRM. मानवी स्वभाव हा काय असतो, मानवी स्वभाव हा लोभी असतो. ज्या ठिकाणी चांगला जॉब असेल, ज्या ठिकाणी सॅलरी चांगली असेल, ज्या ठिकाणी फॅसिलिटीज चांगल्या असतील त्या ठिकाणी लोक जाणार आहेत, कर्मचारी जाणार आहेत. त्यामुळे संघटनेने वेळोवेळी या गोष्टींचा अभ्यास करून कर्मचारी हे संघटनेकडे कसे टिकून राहतील याचा विचार HRM ने केला पाहिजे आणि कर्मचारी जास्तीत जास्त कालावधीसाठी संघटनेमध्ये राहतील या दृष्टीने ह्युमन कॅपिटल कसं मॅनेज केलं जाईल हे HRM ला करणं आवश्यक आहे आणि हे सुद्धा HRM साठी एक चॅलेंज आहे. देन नेक्स्ट, रिस्पॉन्डिंग टू मार्केट फोर्सेस. इन द प्रेझेंट सिनेरियो ऑफ बिझनेस कॉम्पिटिशन इज इनव्हिटेबल. देअरफॉर नंबर ऑफ न्यू टेक्नॉलॉजी, नंबर ऑफ न्यू कल्चर इज कमिंग इन टू मार्केट. इमिजिएटली HRM हॅज टू रिस्पॉन्स फॉर दॅट कल्चर अँड दे हॅव टू इम्प्लिमेंट दॅट कल्चर इन देअर पॉलिसीज अँड दॅट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट चॅलेंज फॉर द HRM. म्हणजे सध्या तीव्र गळेकापूस स्पर्धा आहे आणि या गळेकापूस स्पर्धेमध्ये नवनवीन धोरणं, नवनवीन कल्चर त्या ठिकाणी येत असतं. तर कुठल्या प्रकारचं नवीन कल्चर आलेलं आहे, कुठल्या प्रकारची नवीन धोरणं आलेली आहेत याचा वेळोवेळी अभ्यास करणं HRM कडनं आवश्यक आहे आणि त्यानुसार या धोरणांनुसार बदल करणं आणि ते त्या ठिकाणी त्यांची अंमलबजावणी करणं हे सुद्धा
ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी एक चॅलेंज आहे. देन नेक्स्ट वन, कंटेनिंग कॉस्ट. ओके, द एच आर एम शुड बी कॉस्ट कन्स्ट्रेंट. व्हेन द एच आर एम दे आर रिक्रूटिंग सिलेक्टिंग द एम्प्लॉई ऍट दॅट टाइम दे हॅव टू कन्सिडर द कॉस्ट फॅक्टर. इफ कॉस्ट इज हाय देन प्रॉफिट विल बी डिक्रीज. दिस इज द प्रिन्सिपल. देअरफॉर whenever the employee those are acquired, whenever they are recruited, selected, at that time the economical cost should be there, and that is the challenge for the HRM. Manje jya veles karmachari tya thikani sanghatnet recruit kele janar ahe, select kele janar ahe, tar tya sathi lagnari cost kimmat yachyakade sudha laksh dena he HRM sathi atyanta avashyak ahe. Jevde cost kami asel तेवढी संघटनेची प्रॉफिटची लेवल ही जास्त असणार आहे. त्यामुळे कमीत कमी कॉस्टमध्ये किती चांगल्या प्रकारचे कर्मचारी रिक्रूट करता येतील, सिलेक्ट करता येतील, याचा विचार एचआरएम कडनं झाला पाहिजे, आणि हे एक चॅलेंज आहे. देन डेमोग्राफिक अँड एम्प्लॉई कन्सर्न. ओके, व्हॉट एव्हर द डेमोग्राफिक कॅरेक्टरिस्टिक्स आर देअर, cultural changes are there, those should be considered by the HRM because they impact more on the HRM policies. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये संघटना कार्यरत आहे, ज्या संस्कृतीमध्ये संघटना कार्यरत आहे, त्या प्रदेशाचं, त्या संस्कृतीचं कल्चर काय आहे, तिथल्या लोकांचे सांस्कृतिक भावना काय आहेत, हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटकडनं लक्षात घेतलं पाहिजे. कारण की याचा सर्वात मोठा परिणाम हा एच आर पॉलिसीजवर होत असतो. त्यामुळे डेमोग्राफिक अँड एम्प्लॉई कन्सर्न असतील, कल्चरल चेंजेस असतील, कल्चरल कन्सर्न असतील, हे समजावून घेणं एच आर एमसाठी एक सर्वात महत्वाचं चॅलेंज आहे. अँड द लास्ट वन, इट इज द मॅनेजिंग डायव्हर्सिटी. मॅनेजिंग डायव्हर्सिटी मीन्स बीइंग ॲडिक्वेटली अवेअर ऑफ कॅरेक्टरिस्टिक कॉमन टू एम्प्लॉईज ॲट द सेम टाइम मॅनेजिंग दीज एम्प्लॉईज ॲज इंडिव्हिज्युअल्स. The organization should understand the characteristics of their employees because every employee is different background. Employees are there, they are coming from the different background. Their family background is different, their cultural background is different, their social background is different. Means diversity is there. So it is the challenge for HRM to understand the diversity of employee, and accordingly they have to manage their policies. म्हणजे जे कर्मचारी संघटनेमध्ये कार्यरत आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड वेगळं आहे, त्यांचं सांस्कृतिक बॅकग्राऊंड वेगळं आहे, त्यांचं सामाजिक बॅकग्राऊंड वेगळं आहे. तर या सर्वांचा अभ्यास करून हे जे वेगवेगळ्या स्वरूपाचे कर्मचारी आहेत यांच्याबरोबर काम करणं, यांच्यासाठी धोरणं ठरवणं, हे एचआरएमसाठी सर्वात महत्वाचं चॅलेंज आहे. सो इन दिस वे दीज आर द व्हेरियस चॅलेंजेस ऑफ एचआरएम. हे एचआरएमचे विविध चॅलेंजेस आहेत. ओके, now the last point that we are going to study, it is the human resource environment. aplya ya unit madla shevatcha mudda apan abhyasnar ahot, human resource environment mhanje environmental vataavaran kasa asnar ahe human resources cha, te apan kai mudyancha aadhare baghuya tya thikani. so these are the point, technology and structure. whenever the environment is maintained, hr environment is maintained, the first factor is technology and structure. jyavades एन्व्हायरमेंट, ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी मेंटेन करावं लागणार, तर टेक्नॉलॉजी आणि स्ट्रक्चर म्हणजे बदलत जाणारी टेक्नॉलॉजी कशी आहे, त्या टेक्नॉलॉजीला अनुसरून हे कल्चर असायला हवं. नेटवर्क ऑर्गनायझेशन्स, देर आर सेव्हरल ऑर्गनायझेशन, दोज आर परफॉर्मिंग द सिमिलर नेचर वर्क. देअरफॉर व्हेनेव्हर सच एन्व्हायरमेंट इज डेव्हलप ऍट दॅट टाइम नेटवर्क ऑर्गनायझेशन शुड बी कन्सिडर. म्हणजे जे कामकाज संघटनेमध्ये चालतं तेच कामकाज करणाऱ्या इतर सुद्धा संघटना असतात, त्यामुळे त्या संघटना त्यांचं कामकाज कसं करतात, कशा प्रकारे त्यांचे धोरणं आहेत, पॉलिसीज आहेत, याचा अभ्यास सुद्धा ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंट ठरवताना केलं गेलं पाहिजे. वर्कफोर्स डायव्हर्सिटी, ॲज वी डिस्कस इन द लास्ट चॅलेंज, मॅनेजिंग डायव्हर्सिटी, डिफरंट बॅकग्राऊंड एम्प्लॉईज आर देअर, देअरफॉर दॅट डायव्हर्सिटी शुड बी कन्सिडर while designing human resource environment. आत्ताच जे आपण शेवटचं चॅलेंज बघितलं मॅनेजिंग डायव्हर्सिटी, तर त्या ठिकाणी काय की वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमध्ये कर्मचारी आलेले आहेत, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधनं हे कर्मचारी आलेले आहेत, आणि त्यामुळे त्यांना मॅनेज कशा प्रकारे करता येईल अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंट संघटनेमध्ये असणं आवश्यक आहे. ड्युअल करिअर एम्प्लॉईज. ओके, मेनी अ टाइम्स the employee those are working in the organization, they are performing dual career type. therefore
द ऑर्गनायझेशन शुड प्रोव्हाइड देम द अपॉर्च्युनिटीज फॉर द ड्युएल करिअर अँड अकॉर्डिंगली ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंट इज डिझाईन. म्हणजे ज्या वेळेस आपण बघितलं बऱ्याच संघटनामध्ये कर्मचाऱ्यांच्या मनात काहीतरी अजून वेगळं करण्याची भावना असते, म्हणजे त्यांचं रेग्युलर कामकाज करताना दुसरं सुद्धा काम परफॉर्म करण्याची त्यांना इच्छा असते, त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांच्या मनात अशी इच्छा असेल त्यांना समजून घेणं आणि त्यांच्यासाठी नवीन संधी कशा उपलब्ध होतील याच्या अनुषंगाने ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंट तयार करण्याची जबाबदारी ही एचआरएमकडे आहे. एम्प्लॉई कॉन्ट्रॅक्ट लीजिंग. सम एम्प्लॉई दोज आर कॉन्ट्रॅक्च्युअल, दोज आर नॉट रेग्युलर एम्प्लॉई ऑफ द ऑर्गनायझेशन. सो what are the conditions for the contract, what are the conditions of the leasing, that should be properly implemented in the human resource environment. म्हणजे काही कर्मचारी हे कॉन्ट्रॅक्टवर घेतले जातात, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात लीजिंगवर घेतले जातात, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात ते काही संघटनेचे कायम कर्मचारी नसतात, परमनंट कर्मचारी नसतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी पॉलिसीज ठरवण्यासाठी ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंट हे डिझाईन केलं गेलं पाहिजे. ग्लोबल कॉम्पिटिशन, ऑलरेडी वी हॅव डिस्कस फर्स्ट चॅलेंज अंडर द चॅलेंजेस ऑफ एचआरएम, ग्लोबलायझेशन. सो एव्हरीवेअर ग्लोबल कॉम्पिटिशन इज देअर अँड अकॉर्डिंगली ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंट शुड बी डिझाईन. आपण जागतिकीकरणाच्या संदर्भात बघितलं, ज्यावेळेस आपण चॅलेंजेस त्या ठिकाणी बघितले तर जागतिकीकरण आपण पहिल्यांदाच बघितलं की जागतिकीकरणामुळे तीव्र प्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि ह्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक संघटनेसाठी आवश्यक आहे आणि त्यामुळे जे ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंट तयार होणार आहे संघटनेत तर ग्लोबल कॉम्पिटिशनचा विचार करून त्या ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंटची रचनाही झाली पाहिजे. अँड लास्ट वन WTO, दॅट इज द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अँड लेबर स्टँडर्ड. देर आर सम रूल्स, देर आर सम रेग्युलेशन्स इम्प्लिमेंटेड बाय द WTO एज वेल एज द लेबर ऑर्गनायझेशन्स इन द कंट्री. सो वेन एव्हर ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंट इज डिझाईन, द रूल्स डेजिग्नेटेड बाय द WTO एज वेल एज लेबर स्टँडर्ड शुड बी कन्सिडर्ड. म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल त्यामध्ये त्याप्रमाणेच आपल्या देशात ज्या काही कामगार संघटना असतील त्यांचे जे काही लेबर स्टँडर्ड्स आहेत तर WTOचे रूल्स आणि लेबर स्टँडर्ड विचारात घेऊन ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंटची रचना होणंही आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या विविध मुद्द्यांना अनुसरून ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंटची रचना त्या ठिकाणी होत असते. सो इट इज अबाउट द ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंट. सो देअरफॉर आवर युनिट नंबर 1, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड ओव्हरव्ह्यू, इट इज फिनिश. अशा प्रकारे या ठिकाणी आपलं युनिट क्रमांक 1, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड ओव्हरव्ह्यू, या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. सो अंडर दिस युनिट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव स्टडीड द इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन ऑफ एचआरएम, एचआरएमची ओळख, एचआरएमची डेफिनेशन आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. देन वी हॅव डिस्कस अबाउट द स्कोप ऑफ एचआरएम, एचआरएमची व्याप्ती आपण त्या ठिकाणी बघितली. देन अप्रोचेस ऑफ द एचआरएम, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे जे विविध अप्रोचेस आहेत त्या अप्रोचेसचा आपण त्या ठिकाणी सविस्तररित्या अभ्यास केला. वी हॅव ऑल्सो डिस्कस अबाउट द फंक्शन्स ऑफ एचआरएम, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे विविध फंक्शन कुठले त्या कार्यांचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास केला. देन वी हॅव डिस्कस द चॅलेंजेस ऑफ एचआरएम, एचआरएमचे विविध चॅलेंजेस कुठले आहेत त्याचा आपण अभ्यास केला. अँड द लास्ट पॉईंट वी हॅव स्टडीड ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंट, ह्युमन रिसोर्स एन्व्हायरमेंट काय आहे त्यामध्ये कुठले फॅक्टर विचारात घेतले जातात याचा देखील आपण अभ्यास केला. अँड देअरफॉर द युनिट नंबर 1 ऑफ आवर सिलेबस, इट इज फिनिश. अशा प्रकारे आपल्या सिलेबसमधील युनिट क्रमांक 1 हे पूर्ण झालेलं आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट द न्यू युनिट. तुमच्या सर्वांचे धन्यवाद. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नवीन युनिटला सुरुवात करूयात.